सेवन हिल उड्डाणपुलावर गुरुवारी 3 वाहनांचा अपघात झाला. यात एका स्कूल बसचा देखील समावेश होता. मात्र बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं सुदैवाने अनर्थ टळला. मात्र या अपघातात 2 जण जखमी झाले. गुरुवारी सायंकाळी 4:30 सुमारास आकाशवाणीकडून सिडकोकडे सेवन हिल उड्डाणपुलावरून अनेक वाहने एका पाठोपाठ जात होती. पुलाच्या मध्यावर जीप चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येत असलेली कार त्याच्यावर धडकली. त्यामागे असलेली मिनी स्कूल बसने क्रमांक MH 20 CT 3902 कारला धडक दिली आणि पुन्हा एक कार MH 20 BC 5565 स्कूल बसवर धडकली. अपघातास कारणीभूत ब्रेक लावणारा चालक जीपसह तेथून प्रसार झाला. दुचाकी सवार अचानक समोर आल्याने आपण ब्रेक लावल्याचे त्याचे म्हणणे होते. स्कूल बसचा चालक सुभाष सोळंके आणि कार चालक सुनील गावंडे हे जखमी झाले. शिवाय स्कूल बसचा समोरचा भाग आणि मागील बाजूचे मोठे नुकसान झाले. स्कूल बस मागे असलेल्या कारच्या इंजिनचे नुकसान झाले.